आज वरुड शहरात विदर्भ प्रेस क्लब व सार फाउंडेशन शेगाडच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव दान शिबिराचे आयोजन काठीवाले सभागृह वरुड येथे घेण्यात आले होते. वरुड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वतः सक्षम बनविण्यास मदतीस धावले विदर्भ प्रेस क्लब व सार फाउंडेशनचे पदाधिकारी. इथे या कार्यक्रमाला पांडुरंगची सालबर्डे म्हणून आहे सातनूरचे नागरिक आहेत. नेमकं तुम्हाला आज हा पाय मिळाला आहे, कृत्रिम पाय मिळाला, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? म्हणजे कोण्या गावचे तुम्ही? मी सातनूरला. सातनूरला तुम्हाला हा पाय लावला, कसं वाटून राहिला? ठीक वाटून राहिली. किती दिवसापासून तुम्हाला पाय नव्हता? पाच महिन्यापासून. गेल्या 5 महिन्यापासून या आपाजीला पाय नव्हता, त्यांना आज कृत्रिम पाय या आयोजकांच्या माध्यमातून मिळाला, त्याबद्दल त्यांना आज आनंद वाटत आहे. आणि त्यांना म्हणजे असं व्यवस्थित वाटतं की आपल्याला एक पाय अवयव जो आपला बाधित झाला होता तो आज त्यांना असं वाटतं की आपले दोन्ही पाय आहेत. या कार्यक्रमाला मोलाचा सहभाग म्हणजे कृत्रिम अवयवाचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे नंदा ठक्कर मॅडम यांची जे सेवा आहेत यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं आज किती लोकांना त्यांनी कृत्रिम अवयव देणार आहेत आणि नेमकं यांचे काय सर? सबसे मॅडम सबसे पहिले आपका शिळा न्यूज पोर्टलतर्फे आपका स्वागत आहे मॅडम. आप बरुड में आकर जो सेवा दे रहे हैं आपके लिए हम बरुड कर आपका आपको सलाम करते हैं. लेकिन आज जो आज यहाँ पे कितने लोगों को अपन आप कृत्रिम अवयव दे रहे हैं? 40 लोगों को अवयव मिलेगा यहाँ आज. कितने लोगों के रजिस्ट्रेशन हुआ था आपके पास में? 60 लोगों का रजिस्ट्रेशन हुआ था और आज और कल दोनों मिलके हम लोग 60 लोगों को देंगे अवयव. और दूसरा है कि हम रत्ननिधि चैरिटेबल ट्रस्ट हमारा जो बॉम्बे में है, मुंबई बेस्ड है, तो हमारा हमेशा का ये काम है. और अभी तक हम लोगों ने बहुत सारे विकलांगों को इस तरह की साधन सहाय दी है और इस तरह के शिविर हमारी चलती ही रहती है. ताई ये जो आप कृत्रिम अवयव दे रहे तो वो मुफ्त में है क्या सबको? हाँ बिल्कुल, बेनिफिशियरी से कोई भी चार्ज नहीं लेंगे. और यहाँ हम लोग 1 महीने पहले आए थे, उनका मेजरमेंट लिया था, माप लिया था, फिर बॉम्बे में हमारा खुद का वर्कशॉप है. तो ये जो जयपुर फूड केली पर जो भी बने हैं, ये जो हमारे टेक्नीशियंस आए हैं उन्होंने खुद ने बनाए हैं और हमारे मैन्युफैक्चरिंग यूनिट में बने हैं. आपका यूनिट कितने लोगों का यहाँ पे जैसे काम कर रहा है? जैसे हमारा वहाँ पूरा 10 लोगों का स्टाफ है. यहाँ पे जो बरुड में जो अभी कृत्रिम अवयव दे रहे हैं तो कितने लोगों का यूनिट है यहाँ पे? यहाँ पे हम लोग सिर्फ 3 लोग आए हैं क्योंकि पेशेंट यहाँ पे कम है. मगर हमारा अगर पेशेंट अगर बेनिफिशियरीज लाभार्थी ज़्यादा रहते हैं तो पूरा टीम जाता है. खरंच या टीमचं आणि या फाउंडेशनचं खरं खरं वरुडकर आभार मानत आहे, कारण की त्यांनी जो मोठा पुढाकार घेऊन आज इथे स्वतः 2 दिवसापासून या सतत कृत्रिम अवयव बनवण्याकरता यांनी जागेवरही कृत्रिम अवयव बनवत आहेत आणि इथे प्रत्यक्ष त्यांचं माप घेऊन त्यांना व्यवस्थित लागत याकरता पूर्ण टीम त्यांची काम करत आहे. आयोजकांनी खरं खरं असे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे आणि असे कार्यक्रम होणं समाजामध्ये गरजेचे आहेत, कारण की जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांना खरं खरंच आपल्या अवयवाचं ज्यांना अवयव आहे त्यांना त्या अवयवाचं महत्त्व राहत नाही, पण ज्यांना ते अवयव नाही आहे त्या लोकांना खरं खरंच त्यांची जाण असतात. म्हणून आयोजकांचा आम्ही या वतीनं आभार मानतो. आज वरुड शहरामध्ये काठीवाले सभागृह इथे विदर्भ प्लस क्लब संघटना तथा सहार फाउंडेशनच्या वतीने आज
जे अपंग दिव्यांग व्यक्ति है त्यांना आज कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले। या संदर्भात सार फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत। नेमके सर आज नेमके किती लोकांना वाटप होणार आहे? आज 40 लोकांना वाटप होणार आहे। 80 लोकांची तपासणी झाली होती, पैकी 40 लोक त्या त्यांच्या मोजमापमध्ये सिलेक्ट झाले होते। त्यांचे आज जे अवयव आले आहे त्याचा आज वाटपाचा कार्यक्रम होता, तो आज संपन्न पडत आहे, संपन्न होणार आहे। आणि या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ प्रेस क्लब आणि सार फाउंडेशन सिंधुदुर्ग नागाट यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि हा सार फाउंडेशनचा उद्देशच हा आहे की लोकोपयोगी कार्यक्रम करणे, जे गरजू लोक आहे त्यांना मदत करणे। खरंच आज सार फाउंडेशनच्या वतीने जे काही रंजल्या गांधी लोक आहेत त्यांना मदत करणे, जे गरजवंत आहे, ज्यांना कृत्रिम अवयवाची खरोखर गरज आहे, अशा दिव्यांग व्यक्तींना आज या इथे कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज यांना आज कृत्रिम अवयव वाटप होत आहेत। विदर्भ प्रेस क्लबचे अध्यक्ष माननीय संजीवभाऊ खासबागे यांच्याकडून ते जाणून घेऊ। सर, नेमकं आज किती लोकांना वाटप होणार आहेत? आज जवळपास 42 लोकांना वाटप, परंतु ST सुविधा बंद असल्याने त्यामधले 5-6 जण आलेले नाहीत, कारण दुरून दुरून लोक येतात। विदर्भ प्रेस क्लब, सार फाउंडेशन सिंधुदुर्ग घाट आणि रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला। यामध्ये आधी 3 महिन्याआधी कार्यक्रम घेऊन आम्ही मेजरमेंटसुद्धा घेतलेले होते, त्यानुसार ते आज त्यांचे अवयव त्यांना दान करायचे होते, त्यांचं फिटिंग करायची होती। तिथले तांत्रिक कर्मचारी, तांत्रिक अधिकारी आलेले आहेत, ते सर्वांना फिट करून व्यवस्थित देत आहे। आणि प्रत्येक दिव्यांगाला काही आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे। आणि प्रत्येकाच्या मनातून नकारात्मकता ही नाहीशी व्हावी आणि सकारात्मकता निर्माण व्हावी, कुठेतरी ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम केला। आणि यांचे प्रेरणास्रोत डॉक्टर प्रमोदजी पोद्दार यांचासुद्धा इथे गुणगौरव आम्ही करून की या लोकांना त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल हा त्यामागचा उद्देश होता आमचा। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी या आयोजकांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद। सर, हे जे अवयव आहेत हे सगळे मोफत आहेत का? सगळ्या 100% मोफत आहे। खरंच आज विदर्भ प्रेस संघटना सार फाउंडेशनच्या वतीने आज हा जो कार्यक्रम घेण्यात आला आहे हा दिव्यांग लोकांसाठी खूप मोठा म्हणजे महत्त्वाचा कार्यक्रम आहे, की त्यांच्यासाठी आज त्यांना जे काही गरीब लोक आहे ज्यांना स्वतःचा अवयव घेऊ शकत नाही त्यांना आज या कार्यक्रमामध्ये मोफत अवयव दान होणार आहे। कृत्रिम अवयव जरी असलं पण त्यांच्यासाठी आज आधार आहेत, कारण की त्या ज्या जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याला त्याची कंडिशन माहीत असते नेमकं काय असते, असे कार्यक्रम आज समाजामध्ये होणं आवश्यक आहे। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मनोजी आंडे हे सुद्धा यांच्यासुद्धा उपस्थित झाली आहे। या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, आज या कार्यक्रमाला आपण आपला अमूल्य वेळ दिला आहे, नेमकं आपण काय सांगू शकाल या कार्यक्रम संदर्भात? विदर्भ प्रेस क्लब आणि सार फाउंडेशन सिंधुदुर्ग घाट यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सुंदर कार्यक्रम स्वर्गीय शालिनीबाई गंगाधरराव काठीवाले आणि स्वर्गीय गणपतराव राघोजी आंडे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। यामध्ये कृत्रिम मोफत अवयव वाटपाचं हे शिबिर आज आयोजित केलं गेलं। अत्यंत महत्त्वाचं हे शिबिर, बंधू भगिनींनो, समाजात जगत असताना जेव्हा आपण सुदृढ असतो तेव्हा आपण आपल्या या अवयवाचं, प्रत्येक आपल्या हातापायाचं, बोटाचं, डोळ्याचं आणि शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं आपल्याला तितकं महत्त्व पटत नाही, पण जेव्हा कुठे आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची, कोणत्या अवयवाची कमी असते किंवा अपंगत्व येतं, हे अपंगत्व 2 प्रकारचं, एक अपंगत्व म्हणजे जे जन्मजात अपंगत्व असलेलं जसं पोलिओ स्वरूपातलं, किंवा तरुण व्यक्तींचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये मग कधीकधी पाय निकामी होतो, कधीकधी हात निकामी होतो, तर कधीकधी पूर्ण अर्ध शरीरच जायबंदी होतं आणि त्यावेळेस मग जो समाजातला कर्ता पुरुष असतो तो कर्ता पुरुष घरी बसण्याची वेळ बरेच वेळा येते। म्हणजे समाजातलं जे त्याला काय म्हणतो की समाजातला जो कर्ता पुरुष आहे, जो चरितार्थ चालवतो, ते पूर्ण थांबून जातं आणि अशा वेळेस ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं आर्थिक
जे काही चलन आहे किंवा आर्थिक त्या घराची घडी आहे ही अत्यंत विस्कटित होते आणि अशा वेळी आपण इथे सर्वजण ज्या संघटनांनी या शिबिरासाठी हातभार लावला त्या संघटनांचं अत्यंत कौतुक आहे. कारण साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि खरोखर आज विदर्भ प्रेस क्लब असो, सार फाउंडेशन असो, हे सर्व याच समाजातलं प्रेम देण्याचं काम करत आहेत. ज्यांच्या जीवनातला आत्मविश्वास हरवलेला आहे, ज्यांच्या जीवनातलं प्रेम हरवलेलं आहे, त्यांना आत्मविश्वास प्रेम देण्याचं आणि त्यांचं जीवन परत सुरळीत आणण्यासाठी हा कॅम्प मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. या असे कॅम्प्स परत व्हावेत आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांना, गरिबांना, जे रंजले गांजले आहेत, ज्यांचे असे शारीरिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, ते समाजामध्ये जेव्हा मिसळून सगळ्यांनी मिळून जेव्हा सॉल्व केले जातात तेव्हा हा समाज खऱ्या अर्थाने सुदृढ समाज असं म्हटलं जाईल. आणि त्या सुदृढ समाजाची ही वाटचाल आहे असं मी समजतो आणि परत या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज खरंखर जांडे सरांनी सांगितलं आहेत की असे कार्यक्रम समाजामध्ये होणं आवश्यक आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले, याच उद्देशाला आज विदर्भ प्रेस संघटना आणि सार फाउंडेशननी पुढाकार घेऊन आज जे काही दिव्यांग लोक आहे यांना आज कृत्रिम अवयव प्राप्त करून त्यांच्यासाठी एक मोलाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला, त्याबद्दल आम्ही आयोजकाचे सुद्धा आभार मानतो. पाहत्र कॅमेरामॅन सर निकू बावनेसर, प्रवीण सावरकर, चोळमोळी स्पोर्ट.